महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वी जुने आणि महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी महापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या सहकार्याने महासभा आणि स्थायी सभेत अनेक विषयांना मंजुरी दिली. आयुक्तांनी सभेचा धूमधडाका लावून वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी दिल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सेवानिवृत्त होण्यापूर्वी त्यांनी तातडीची सभा बोलावली होती. या सभेत कचरा उचलणाऱ्या कंपनीच्या गाडीचे इंधन आणि कर्मचारी वेतन भत्ता आणि बोनस यातील दरवाढ फरक प्रस्तावाला सर्वसंमतीने मंजुरी दिली. याच क्रमात 3 वर्षांपासून धूळखात पडलेल्या कंत्राटी कामगारांचा वेतन फरक स्थायी समिती सभेमध्ये मंजूर करून पालिका प्रमुख म्हणून शहराचा विकास करून उत्पन्न वाढवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सांगितलं. तुम्ही माझा अधिकार हिसकावून घेऊ शकत नाही. मला याच्यावरती वाद करायचा नाही. मला महापौरांचं उत्तर पाहिजे. मी आपल्याला वाद करायचा नाही. मी सांगितलं मी शासनाकडे पाठवतो. शासनाला मान्य असेल तर आपल्याला 5-5 लाख रुपये आपण घेतले. महापौर मॅडम उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांनी सेवानिवृत्त होण्याआधी आचारसंहिता संपताच शहरातील फक्त 3 विषयांना मंजुरी देण्यासाठी तातडीची उल्हासनगर महानगरपालिकेत महासभा बोलावली होती. यावेळी शहरातील जुन्या आणि महत्त्वाच्या विषयांना महापौर आणि स्थायी समिती सभापतींच्या सहकार्यांना मार्गी लावण्यात आले, ज्यामध्ये शहरातील कचरा उचलणाऱ्या गाडीचे इंधन, कर्मचारी वेतन भत्ता आणि बोनस यामधील दरवाढ व त्यातील फरक या विषयांना मंजुरी देण्यात आली, ते पण सर्वसंमती. यावेळी सत्तापक्षाद्वारे आणखीन एक प्रस्ताव मांडण्यात आला होता. तो प्रस्ताव होता शहरातील रस्त्यावरील खड्डे जे आहेत ते बुजवण्याच्या 5-2-2 अंतर्गत, ते पण पावसाळ्यापूर्वी. मात्र या प्रस्तावाला आयुक्तांनी फेटाळले आहे. वादग्रस्त प्रस्तावांना मंजुरी देऊन अच्युत हांगे यांनी पुन्हा शहरात विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी वाव दिला आहे. कॅमेरा पर्सन नितीन शर्मासोबत मी मेघना घाग, MKN News.